श्री भक्ति विजय कथासार अध्याय चौथा संत नामदेव। श्रोत्यांनो, लक्षपूर्वक श्रवण करा। क्षीरसागरामध्ये लक्ष्मीपती नारायणाने शुक व उद्धव या दोघांना बोलावले व त्यांना म्हणाले की आता तुम्ही ताबडतोब पृथ्वीवर अवतार घ्या। यावर शुक व उद्धव म्हणाले, हे श्रीहरी, आम्हाला गर्भवासाच्या यातना नको आहेत, त्या आम्हाला सहन होणार नाहीत, त्यामुळे तू आम्हाला अयोनी संभव जन्म दे। नारायण म्हणाला, जशी तुमची इच्छा। भगवंताने उद्धवास एका शिंपल्यामध्ये घालून भीमा नदीत सोडून दिले। तेच भक्त शिरोमणी नामदेव होय। पंढरपुरात दामाशेठ नावाचा एक शिंपी राहत होता। तो विठ्ठलाचा परमभक्त होता। त्यांच्या पत्नीचे नाव होते गोनाई। देवाच्या कृपेमुळे सर्व काही उत्तम चालले होते, पण मूल बाळ नसल्याने ते दुःखी होते। गोनाई व दामाशेठने भक्त कैवारी पांडुरंगाजवळ मुलासाठी प्रार्थना केली। तेव्हा विठ्ठल दामाशेठच्या स्वप्नात आला व म्हणाला, हे वत्स, मी तुला काय सांगतो ते नीट ऐक। तू उद्या जेव्हा स्नानासाठी भीमा नदीवर जाशील तेव्हा तेथे एक मोठा शिंपला दिसेल, त्यात तुला मूल दिसेल। त्यांनी हे सर्व काही आपल्या पत्नीस सांगितले। दुसऱ्या दिवशी भीमा नदीवर दामाशेठजी स्नानाकरिता गेले। तेथे त्यांना मोठा शिंपला वाहत येताना दिसला। त्या शिंपल्यातून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष येऊ लागला। तो शिंपला दामाशेठने उघडून पाहिला तर काय आश्चर्य, आतमध्ये एक गोंडस ताने मूल होते। त्यांनी मोठ्या प्रेमाने त्याला उचलले व गोनाईस आणून दिले। आपल्याला देवानेच हा प्रसाद दिलेला आहे असे गोनाईस वाटले। तिने बाळाचे प्रेमाने मुके घेतले। काही दिवसांनंतर मोठ्या उत्साहात नामकरण विधी पार पडला। त्याचे नाव नामा असे ठेवण्यात आले। दामाशेठजी रोज पंढरपूरच्या विठ्ठलास नैवेद्य दाखवत असत। एके दिवशी त्यांना बाजारातून येण्यास उशीर झाला, त्यामुळे गोनाईने नामदेवाला विठ्ठलास नैवेद्य आणून दाखवून येण्यास सांगितले। नामदेव लहान होते। त्यांनी विठ्ठलाच्या देवळात जाऊन प्रथम विठ्ठल विठ्ठल असा जयघोष केला। त्यानंतर नैवेद्याचे ताट पुढे ठेवले व विठ्ठलाला नैवेद्य दाखवला। देव काही नैवेद्य भक्षण करेना ते पाहून त्या लहानग्या नामदेवास वाईट वाटले। तो विठ्ठलास म्हणाला, अरे विठ्ठला रुक्मिणीकांता, आज माझे पिताश्री आले नाहीत म्हणून तू नैवेद्य खात नाहीस काय? मी जर हे असेच ताट घेऊन गेलो तर घरचे लोक मला बेदम बडवतील, त्यामुळे तू लवकर नैवेद्य खाऊन टाक। तरीही विठ्ठलाने नैवेद्याला हात लावला नाही। हे पाहून नामदेव विठ्ठलाच्या पायावर डोके बडवून घेऊ लागला। त्या चिमुकल्याची अर्थसाध ऐकून विठ्ठलाने खरोखर नैवेद्य खाऊन टाकला व नामदेवांना सांगितले की हे बघ, मी नैवेद्य खाल्लेला कोणालाही सांगू नकोस। रिकामे ताट घेऊन तो चिमुरडा नामदेव घरी परतला व आईला सांगू लागला, आई आज मोठी गंमतच झाली, मी बाप्पाला सांगितले की तू नैवेद्य खा व विठ्ठल बाप्पाने नैवेद्य खाल्लासुद्धा। दामाशेठ घरी आले। गोनाईने आपल्या मुलाचा चमत्कार पतिराजास सांगितला। दामाशेठला वाटले की नामा नक्कीच खोटे बोलतो आहे। त्यांनी नामाला बोलवले व विचारले की खरे सांग, नैवेद्य तू खाल्ला की पांडुरंगाने खाल्ला? नामदेवांनी खरे काय ते सांगितले तरी आपल्या मुलावर त्यांचा विश्वास बसेना। त्यांनी नामदेवाला उद्या पुन्हा हात चमत्कार करण्यास सांगितले व म्हणाले, माझ्या डोळ्याने उद्या पाहतो विठ्ठल कसा नैवेद्य खातो ते। दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन नामदेव रावळात आला। त्याने प्रथम विठ्ठलाचा जयघोष केला। विठ्ठलाच्या देवळात आल्यानंतर कालच्याप्रमाणे नैवेद्य खाण्याची प्रार्थना केली। विठ्ठलाने आजही नैवेद्य खाल्ला। दामाशेठचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। पांडुरंगाचे पुन्हा दर्शन झाल्याने नामदेव आनंदात होते। हा चमत्कार पाहिल्यामुळे दामाशेठ आनंदाने नाचू लागले। त्यांनी नामदेवास कडेवर घेऊन आनंदाने कुरवाळले। मोठ्या आनंदाने बापले घरी आले। घरी आल्यानंतर दामाशेठजींनी सर्व सत्यता पत्नीस सांगितली। वय थोडे वाढल्यानंतर नामदेवांचे लग्न झाले। त्यांच्या पत्नीचे नाव होते राजाई। ती आपल्या जीवनसाथीच्या पावलावर पाऊल ठेवून संसार करणारी होती। त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव नारायण ठेवले। नामदेव संसारात गुरफटले नाहीत। त्यांचे सर्व लक्ष पांडुरंगाकडे होते। एके दिवशी त्यांच्या या भक्तीमुळे घरातल्या कोणालाही खायला मिळाले नाही। नामदेव पैसेच मिळवत नव्हते, 24 तास भक्तीमध्ये गुरफटलेले असायचे। त्यामुळे त्यांची मातोश्री नामदेवांना ओरडली। आई बोलल्यामुळे नामदेव चिडले व पांडुरंगाकडे गेले
व त्याला सर्व काही प्रकार सांगितला। घरची गरिबी पाहून विठ्ठलाने वाण्याचे रूप घेतले व ते नामदेवांच्या गृही आले। त्यांनी नामदेवांच्या बायकोस बोलावले व विचारले की काय कुठे आहेत नामदेवजी, दिसत नाहीत घरात। मी केशव शेठ, नामदेव माझा जिगरी दोस्त आहे, त्याला भेट म्हणून मी एवढी संपत्ती आणली आहे, ती त्याला द्या। राजाईने ते सर्व सामान घेतले व त्याचे मिष्टान्न तयार केले। त्यावेळी नामदेवांची आई आपल्या लाडक्या मुलास समजवायला गेली होती। घरी राजाईने सर्व काही नवीन केले होते, घराचे रूपच पालटून ठेवले होते। नामदेव व त्यांच्या आईला काहीच कळेना। नामदेवांनी आपल्या प्रिय राजाईस याबद्दल विचारले, ती काहीच बोलली नाही। नामदेवांची जनी नावाची एक दासी होती, तिने याचा सर्व काही उलगडा करून सांगितला। आपण पांडुरंगाला उगीचाच त्रास दिला असे नामदेवांना वाटले। त्यांना हे पटले नाही, त्यांनी गावातल्या हजारो ब्राह्मणांना बोलावून सर्व संपत्ती दान केली। राम कृष्ण हरी।